तर जळगाव शहरात आपण नेहमी येतो काही काही नवीन नवीन खात असतो. आज आपण आलो आहोत गार्गीस तंदूर हट मध्ये. सुपर्ब ही जागा, सुपर्ब म्हणजे खूप सुपर्ब ही जागा. तुम्हीही याल अशी अपेक्षा करतो. एवढी भारी आहे ना की टेस्ट म्हणजे तुम्ही टेस्ट बेस्ट टेस्ट ज्याला आपण म्हणतो. आणि जळगावात पहिल्यांदाच असा कार्यक्रम होतोय तंदूर वडापाव नावाचा. तर इथे आपण आहोत आता गणपती मंदिर आपल्या सगळ्या माहिती आहे नवी पेठेतलं. तर ही जी गल्ली जाते बँक गल्ली ज्याला आपण म्हणतो त्या बँक गल्लीच्या अगदी देवगिरी नागरी सहकारी बँकेत औरंगाबाद ही जी आहे त्या अगदी बाजूला छोटीशी हटच म्हणू शकतो. खूप सुंदर टेस्ट, सुंदर सगळ्यात सुंदर, त्याच्यामुळे तुम्ही इथे याल नक्की. आता आपण गप्पा मारू गार्गीताईशी, जाणून घेऊया की कशाप्रकारे आता यांनी हा व्यवसाय सुरू केला, त्यांना व्यवसाय करावं असं का वाटलं हे देखील जाणून घेऊया. तर बघा व्हिडिओ, सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा व्हिडिओ. का माहिती आहे का, मी नवीन नवीन गोष्टी खातो तुमच्यापर्यंत पोहोचवतो तर महत्त्वाचं आहेच ते. ओके, तर तंदूर वडापाव जसं मी म्हटलं की पहिल्यांदा जळगाव शहरात बघतोय आपण. हा तंदूर आहे आणि तंदूर बनतोय, वडापाव बनतोय तंदूर. हे बटर आहे का? ओके, बटर देखील लावलंय. मुळात मी म्हटलं की आपण सगळेच खवय्ये आहोत आणि आपल्याला खायला आवडतं, सो इथे आज काही खायला आलोय तंदूर वडापाव. हा वडा तयार झाला आपला. आता इथे मेयोनीज, ओके मेयोनीज, एक तंदूर आहे आणि एक साग आहे. ओके, सुकी चटणी, ते सुकी चटणी. पुन्हा एकदा ग्रिल होतोय तंदूरवर तो. मग अशी वडा पाहिला आपण, आता बघतोय कशा प्रकारे ग्रिल करायचा तो. पण पाव आपला मेयोनीज आहे त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आहे सुखी चटणी देखील आहे. सुगंध सुटलाय तुम्हाला माहित नाही, किती भारी सुगंध येतो. गरम झळा आणि तंदूर वडापाव खूप छान आहे. जसं म्हटलं की आज तंदूर वडापाव खायला आलोय गार्गीस तंदूर हट यांचं एक छोटस शॉप आहे. तर बघा, तंदूर वडापाव 25 रुपये, तंदूर चीज वडापाव 40 रुपये, तंदूर बटर दाबेली 25 रुपये, तंदूर चीज दाबेली 40 रुपये, तंदूर सँडविच 50 रुपये, तंदूर चीज सँडविच 60 रुपये, आलू तंदूर सँडविच 50 रुपये, तंदूर चीज सँडविच, आलू तंदूर चीज सँडविच 60 रुपये. तर असं म्हटलं की छोटूसा मेनू आहे पण खूप भारी मेनू आहे. मी नक्की आली तर अपेक्षा करतो, खूप छान असतं इथे तुझं खाणं एकंदरीत. प्लेटिंग होते याची आपण बघू कशी प्लेटिंग होते. कट केलाय त्याला, आणि याने तर ठेवलेलं आहे आता रेडी आहे. रेडी, ओके. आता आपण बघूया की दाबेली कशी बनते. ही दाबेली बनते माझी. पुन्हा एकदा तोच आवाज आवाज ऐकू शकतो. हा जो आवाज असतो ना, हा आवाज महत्त्वाचा असतो. कधी पण बटरचा असा खूप आवडतो आवाज, तुम्हाला माहिती असेलच. स्मोकी फ्लेवर खूप छान. ओके, तर मी जसं म्हटलं की दाबेली बनत होती, पलटलंय तिला, उलटलंय तिला. जी भट्टी आहे ती पण भारी आहे, प्युअर कोळसा, गॅस नाही काही नाही. त्याच्यामध्ये जो फ्लेवर आहे तंदूरचा तो खूप भारी येतो. एकदा खाल परत परत यायला अशी चव आहे. कारण की वड्यामध्ये मगाशी जर त्यांनी ती आपण ज्याला मेयोनीज म्हणतो, मेयोनीज टाकलं ना,
भन्नाट चव आहे, तुम्ही नक्की या इथे बघायला, खायला एकदा, ट्राय करायला। तर आपलं सर्व कशी करतात पुन्हा एकदा, बटर, म्हणजे बटर जे मला आवडतं ते खूप आहे याच्यात। तुम्ही जर इच्छा जर बटर तुम्हाला आवडत असेल तुम्ही पण याल। शेव आणि ही माझी दाबेली। आपल्याला किती वर्ष आहे ताई? 4 महिने झाले। 4 महिने आणि जळगावात आपल्याला हे आणावंसं का वाटलं? काहीतरी नवीन कल्पना होती, कारण आपण नेहमीच वडापाव खात असतो पण काहीतरी नवीन फ्लेवर आणायची। आपलं नाव काय? आणि गार्गी नाईक। गार्गी नाईक, आणि म्हणजे गार्गीज तुम्हीच आहात? गार्गी, अच्छा। आणि एक विचारायचं असं होतं की रिस्पॉन्स कसा आहे नागरिकांचा, टेस्ट बद्दल काय सांगाल? रिस्पॉन्स चांगला आहे अजून तरी। आणि सँडविच, आपण सँडविच पण म्हणतो आपल्याला चालू करणार आहे दसऱ्यानंतर। ओके,